यूट्यूब चॅनल मस्त मराठी कपल. तर तुम्हाला एक छोटीशी अपडेट द्यायची आहे का, पुढील काही व्हिडिओमध्ये मी आणि स्नेहल आम्ही कदाचित सोबत दिसणार नाही, कारण की माझ्या एका मित्राचं लग्न आहे आणि त्यामुळे मी निघालेलो आहे दौऱ्यावरती. तर माझ्या दौऱ्यामध्ये मी कव्हर करतो आहे दिल्ली आणि जयपूर. ॲक्च्युली मित्राचं लग्न जे आहे ते दिल्ली आणि जयपूरच्या मध्ये एक खेडगाव आहे, तर तिथे ते लग्न आहे आणि ते अटेंड करायला मी माझ्या काही ऑफिसच्या कलिगसोबत वगैरे जाणार आहोत. तर त्यामुळे सध्या मी आधी जाणार आहे दिल्ली आणि तिथनं आम्ही मित्र मिळून जाणार आहोत ते लग्न अटेंड करायला माझ्या मित्राच्या गावी. आणि त्यानंतर मग पुढचे 2 दिवस लग्न झाल्यानंतर आम्ही फिरायला जाणार आहोत जयपूर, आणि मग मी परत दिल्लीमध्ये आल्यानंतर मी दिल्ली फिरायला जाणार आहे. सो पुढचे काही व्हिडिओजमध्ये स्नेहल तुम्हाला दिसणार नाही, तर मी असेन. आता माझं लँडिंग दिल्लीमध्ये झालेलं आहे आणि आता एअरपोर्टवरनं बाहेर पडतो आहे. दिल्लीला लँड तर झालेलो आहे, आता बघूयात की पुढे काय काय आहे. पहिल्यांदाच मी आज दिल्लीमध्ये आलेलो आहे, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या विचारूनच करण्यात येत आहेत. आत्ता तिथे बाहेर आल्यानंतर कॉफीवाल्याला विचारलं तर तिथनं मला माहिती पडलं की एअरपोर्टच्या जस्ट बाहेरच इथे मेट्रो स्टेशन आहे आणि तिथे मी मेट्रो पकडून जिथे हवं आहे तिथे मी जाऊ शकतो. मित्राला विचारलेलं होतं तर त्यांनी सांगितलेलं आहे की धवलाकुआ नावाचा एरिया जो आहे तो इथला जरा चांगला एरिया आहे, जिथे मला फ्रेश वगैरे होण्यासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये हॉटेल्सचे ऑप्शन्स वगैरे जे आहेत तर ते अवेलेबल असतील. त्यामुळे मग आता माझा प्रयत्न झालेला आहे की मी आता इथनं मेट्रो पकडणार आणि धवलाकुआ जाणार. तर बघूया की आता तिकडे गेल्यानंतर काय आहे. आणि हो, सध्या आता तुम्ही बघू शकता की एअरपोर्टच्या बाहेरच म्हणजे उजाड झालेला आहे, सकाळचे अराउंड 5:30 वाजलेले आहेत आणि थोडा थोडा सूर्यसुद्धा डोकावून बाहेर आलेला आहे. तर आणि थंडी, गुलाबी थंडीची झुळूक अगदी बोचणाऱ्या थंडीपेक्षा थोडी कमी, पण थंडी आहे दिल्लीची थंडी. आता तीही मी एन्जॉय करतो आहे, त्यामुळे मी एअरपोर्टच्या बाहेर पडल्यानंतर लगेच कॅब घातलेली आहे. तर आता सध्या मी मेट्रो स्टेशनला तर आलेलो आहे जे की एअरपोर्टच्या बाहेरच होतं, आणि मी आता तिकीटही घेतलेलं आहे धवलाकुआ जाण्यासाठी. आता समोर जेव्हा प्लॅटफॉर्मवरती मेट्रो येईल तेव्हा त्यामध्ये बसून मी धवलाकुआला उतरेन. तर सध्या प्लॅन असं ठरलेलं आहे की मी दिल्लीमध्ये थांबलेलो आहे आणि माझे काही मित्र मला इथे जॉईन होणार आहेत आणि मग आम्ही सगळेजण सोबत राजस्थानसाठी पुढे जाणार आहोत. आणि काहीतरी टाईमपास करायचा म्हणून मी सध्या आलेलो आहे गुरुग्राम म्हणजेच गुडगावमधील जो फेमस सगळ्यात मोठा मॉल आहे तो MBS मॉल इथे. आणि इथे मी आता सध्या टाईमपास करण्यासाठी विंडो शॉपिंग करतो आहे. आणि हे झाल्यानंतर जेव्हा सगळे मित्र इथे आम्ही जमू त्यानंतर मग आम्ही पुढे जिथे आम्हाला लग्नाचा व्हेन्यू आहे तिथे आम्हाला जायचं आहे, त्यासाठी आम्ही पुढे निघू. तर आज आहे आमच्या टूरचा 2रा दिवस आणि हा माझा मित्र ज्याची मी कालपासून वाट बघत होतो, तो विकास हाय बोल दीजिए. आणि हे आहे
आहेत आमचे आता ड्रायव्हर काका. सो बेसिकली आम्ही आता दिल्लीवरनं निघालेलो आहे पचेरी गावासाठी आणि तिथे आजचा दिवस आमचा पूर्ण जाणार आहे. आणि उद्या आमचा प्लॅन होतो आहे, आम्ही जाणार आहोत जयपूर एक्सप्लोअर करण्यासाठी. सो म्हणूनच आम्ही आता ड्रायव्हर काकांना सोबत घेतलेलं आहे, त्यांना बरीचशी आयडिया आहे जयपूरमध्ये काय काय फिरण्यासारखं आहे आणि काय. आणि रिटर्न येताना परत जयपूर ते दिल्ली रोडवरती आणखी काही आम्हाला एक्सप्लोअर करता येत असेल तर तेही बघूया. सो असा एक ओव्हरऑल प्लॅन जो आहे तो होतो आहे, बघूया. आता सध्या तर आम्ही आता गुडगाव क्रॉस करतो आहे आणि जिथे आम्हाला पोहोचायचं आहे तिथे जाण्यासाठी निघालेलो आहे. तर आज आहे माझ्या टूरचा दुसरा दिवस. आम्ही इथे पचेरी गावामध्ये पोहोचलेलो आहे आणि तिथे आज दिवसभर होते. आणि यांच्या रिचुअल्सनुसार आदल्या दिवशी जे आहेत तर ते नवरीकडचे सगळे लोक नवरदेवाच्या घरी येतात आणि तिथे येऊन त्यांचे जे काही ते विधी वगैरे जे आहेत तर ते सगळे पार पडतात. आणि मग दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी ॲक्च्युअल लग्न आहे त्या दिवशी नवरदेवाकडची सगळी वरात जी आहे तर ती मुलीच्या गावी जाते. तर आता आम्ही इथे आलेलो आहोत शिमला या गावामध्ये. पचेरीपासून हे आय गेस फक्त 10 किलोमीटरच्या अंतरावरती गाव आहे. इथे नवऱ्या मुलीचं जे आहे तर ते हे गाव आहे आणि तिथे आम्ही आलेलो आहोत. आणि आता इथून वरात आमची जाणार आहे ॲक्च्युअल लग्नस्थळी जिथे मंडप आहे तिथे. आमचा नवरा मुलगा. तो भाई कैसा लग रहा है? चल एन्जॉय कर. पंडाल आणि एंट्री गेट या पंडालचा आपल्याला दिसतो आहे. मस्त लाइटिंग केलेली आहे, झुंबर वगैरे त्यांनी लावलेले आहेत आणि दोन्ही साईडला वधूवराच्या साईडचे जे फोटोज वगैरे आहेत तर ते पण इथे त्यांनी डिस्प्ले केलेले आहेत. आणि आता आपण जेव्हा इकडे मध्ये येतो आहे तर इथे आपण बघू शकतो की हा पूर्ण ओपन रूफ त्यांनी पंडाल जो आहे तो कसा सुंदर प्रकारे सजवलेला आहे. आणि सगळीकडे चहल पहल दिसते आहेत, सगळे पाहुणे जे आहेत ते वाट बघतात. आणि आपण आता बघू शकतो की स्टेजवरती जी आहे तर ती सध्या धुमाकूळ चाललेली आहे फोटोज आणि फोटोग्राफ व्हिडिओग्राफीची, ज्याच्यामध्ये नवरदेव नवरी दोघेही जण बिझी आहेत. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मस्त मराठी कपल. आज आहे माझ्या टूरचा तिसरा दिवस. जस्ट आम्ही नवरदेव आणि नवरीच्या सोबत वरात घेऊन वापस घरी आलेलो आहोत. सकाळचे वाजलेले आहेत आता 6:30 आणि तुम्हाला थोड्या वेळात मी दाखवतो की आता वेलकमिंग वगैरे झालेलं तर आहे नवरदेव नवरीचं घरी. आणि आता बाकी सगळ्या बाकी लोकांसाठी वरातीमध्ये चहा पाण्याची वगैरे व्यवस्था, ज्यांना आता आंघोळी वगैरे करायची आहेत तर गरम पाण्याची वगैरे व्यवस्था, हे सगळं करणं सुरुवात झालेली आहे. दाखवतो मी तुम्हाला, बघा. तर हा आमचा नवरदेव आता सगळ्या मित्रांना जे निघत आहेत त्यांना गुड बाय वगैरे करण्यास आलेला आहे. इकडे हे वेलकम सगळं झालेलं आहे. दादा चहा बनवत आहेत. तो भाई अभी कैसा लग रहा है? अभी आज शादी का पहला दिन बताएंगे. अभी दिन शुरू हुआ है. तसं बघायला जर का गेलं तर राजस्थान आणि हरियाणाच्या बॉर्डर वरती जे आहे तर ते यांचं गाव येतं. पण या साईडचे जे काही एकदम गावातले किंवा खेड्यामधले जे काही सुंदर सुंदर मोठे मोठे वाडे असतात किंवा आपल्या भाषेमध्ये ते घरं हवेल्या वगैरे टाईप मध्ये असतात, त्यापेक्षा थोडंसं वेगळं
वातावरण इकडे मला बघायला भेटलेलं आहे, कारण की छोटंसं टुमदार घर आणि त्याच्यासमोर भरपूर मोठं असं अंगण आणि कंपल्सरी प्रत्येक घरी एक विहीर तर बघायला मला इथे मिळालीच आहे। तर मी तुम्हाला त्या बाबतीतली सुद्धा एक गंमत दाखवतो। बघा, ही जी काय आहे तर ही आहे इथे विहीर, ती सगळ्या बाजूनी पॅक करण्यात आलेली आहे आणि त्याला एक छोटंसं असं फक्त हे ओपनिंग जे आहे, तर हे आहे इथे। आणि पाण्याचा उपसा जर का करायचा असेल तर हे एक छोट्या खानी हापशी जी आहे तर ती इथे मला बघायला भेटलेली आहे। हे माझ्यासाठी फार नवीन होतं, मी अशा प्रकारची एकदम छोट्या आकारातली हापशी कधी बघितलेली नव्हती। आणि रेग्युलर यूजसाठी सुद्धा हा आता मी इथे ग्लास खाली ठेवलेला आहे आणि याला आपण स्लाइटली असं पुश केलं की पाणी यातनं लगेच पाणी असं बाहेर येतंय आणि हे पाणी आपण पिऊ शकतो लगेच। तर ही सिस्टीम मासाडी नवीन होती बघायला, म्हणजे जसं विहिरीतलं पाणी उपसून तर आपण भरपूर ठिकाणी फिरलो आहे, पण अशी ही छोट्या खाणी जी ही हापशी होती तर ही माझ्यासाठी फार नवीन होती। हे एक नवीन गोष्ट बघायला भेटलेली आहे। आणि आणखीन कल्चरल डिफरन्सेसच्या बाबतीत जर का सांगायचं झालं तर मोस्टली लग्न वगैरे जे आहेत ते या बाजूला खेडेगावामध्ये हे रात्रीचे लग्न आहेत आणि ते रात्रीचे लग्न त्याला काही लिमिट नसतं। 9:30 लग्नाचा मुहूर्त होता, पण आमची वरात एंटर करतानाच मंडपामध्ये 11:30-11:30 असता एंटर झाली आणि त्यानंतर अराऊंड 12:15 आसपास काहीतरी वरमाला झाली आणि त्यानंतर रात्री 4:30-4:00 जे आहेत तर हे यांचे बाकीचे सगळे जे काही विधी आहेत तर ते चालले। आणि आता सकाळी नववधू आणि वर हे विदाई झाल्यानंतर आम्ही आता नवरदेवाच्या घरी परत आलेलो आहोत। तर अशा प्रकारचा एक थोडासा कल्चरल डिफरन्स मला इथे बघायला भेटलेला आहे। असतात आता प्रत्येक ठिकाणी काही काही वेगळं। आणि हे टुमदार असं मोठं पूर्ण डिस्ट्रीब्युटर प्लेस आहे, हे बांधलेलं घर हे इथे आहे छोटस। ही एक छोटीशी स्टोर रूम असल्यासारखी रूम आहे, एक स्पेअर मधलं किचन पण आहे इथे बाहेर आणि हा एवढा मोठा अंगण भलं मोठं आणि ते जे आहे हे मेन गेट, टॉयलेट बाथरूम जुन्या काळासारखे घराच्या बाहेर। अशा प्रकारचे जे आहेत हे ऑलमोस्ट सगळेच गावातले घर जे आहेत हे याच प्रकारच्या स्टाईल मधले आहेत। की जिथे घर आणि घराच्या समोर मोठे मोठे अंगण किंवा छोटे खानी शेत वगैरे जी काही आहेत तर तेही घराच्या अंगणामध्ये किंवा शेतामध्येच घर बांधल्यासारखे जे आहेत, तर त्या प्रकारचे वास्तू इथे मला बघायला मिळाल्यात। ही एक नवीन मला ज्ञान झालेली गोष्ट होती किंवा मी ह्या नवीन गोष्टी मला इथे एक्सप्लोअर करायला भेटलेल्या आहेत, ज्या की फार एक्साइटिंग आहेत, नवीन आहेत, काहीतरी वेगळं आहे जे आपण रेग्युलर गोष्टी बघत आलेलो आहेत त्यापेक्षा। तर आता सगळ्यांची गाठ भेट घेऊन आम्ही, म्हणजे मी आणि माझा मित्र, आम्ही तिघं जण निघतो आहोत जयपूरसाठी। तर बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आम्ही जयपूरमध्ये काय काय एक्सप्लोअर करणार आणि ते जयपूरमध्ये आम्हाला काय काय आणखी बघायला भेटतंय तर ते आपण बघूयात नंतर।